नमस्कार, मी मुकेश। महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक हो, मी आता सोलापूरमधल्या मिशन ग्राउंडवरती या ठिकाणी उभा आहे। माझ्या पाठीमागे राहुल गांधी यांची सभा अगदी वेळानंतर चालू होणार आहे। मोठी सभेची जय तयार झाली आहे। असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत। सोलापूर असेल, माढा मतदारसंघात असेल, दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे। खरं तर महाविकास आघाडीच्या जसजसं निवडणुकीची तारीख जवळ येईल तसतसं वेगवेगळ्या पक्षाकडून आपल्या निवडणुकीचा प्रचार दौरा, प्रचार यंत्रणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली जाते। प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातोय। सकाळी शरदचंद्रजी पवार साहेब यांची मोडली मध्ये सभा पार पडली, धोरीशील मोजली पाटील यांच्या प्रचार दरम्यान संदर्भात। आज राहुल गांधी यांची येथील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसच्या नेत्या प्रणिताई शिंदे यांच्यासाठी या ठिकाणी सभा आहे। तसेच धोरीशील मोहिते पाटील यांच्यासाठी सुद्धा या राहुल गांधींनी सोलापूरमध्ये या ठिकाणी सभा घेतली आहे। राहुल गांधी बरेच दिवसानंतर, जवळपास 12 वर्षानंतर सोलापूरला या ठिकाणी आले आहेत। भरपूर लोक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। नेमकं महाविकास आघाडीलाच मतदान का करायचं, मोदींना मतदान का करायचं नाही, या प्रश्नाच्या आधारावरती आजचा व्हिडिओ इथल्या लोकांकडून आपण या ठिकाणी विचारून घ्या। म्हणताय काय नाही बाबा, काँग्रेसला करायचं, 10 वर्ष आपण निवडून दिलं भाजपाला, 10 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही। एक काजार तसलं निघाला, हे आता ही जात चोर निघाला, त्याच्यामुळे जनता वैतागलेली आता। यामुळे आता ह्या वेळेस 100% आपण परिवर्तन करणार आणि काँग्रेसला निवडून मोदी नाही 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 मोदीला कंटाळल्याने आपल्या खासदार सोलापूर जिल्ह्याचं निस्त निष्क्रिय खासदार झाले। 10 वर्षामध्ये कुठंच ते स्वामी तर कुठंच गेले नाही, आता सोलापूरला बी नाही, कुठंच दिसत नाही। ते मतदान गेले तिकडेच पळून गेले ते स्वामी, आणि ते पुढचं पहिलंच नाही दिसलं। त्याच्यामुळे आता परिवर्तनची वेळ आलेली आहे। रामसत्पती पण बाहेरचे बीडचं पार्सल बीडला पाठवणार आम्ही, सोलापूरला एक सोलापूरची आमची परिणिती लढाईतला निवडून येणार। ते बीडचं आहे, हे दोन आमच्या इथलं का केलं ते का करणार त्यांनी, त्याच्यामुळे आम्ही परिणिती राईच निवडून येणार। ते बीडचं पार्सल बीडला पाठवणार। 100% 3 वेळा ताईने निवडून आले मध्य सोलापूर मध्यमधून, त्यामुळे त्यांच्या कामावरती निवडून आलेले, त्यामुळे आम्ही ताईलाच मतदान करणार। नमस्कार, सागर लक्ष्मण देवकळे, विविध अर्पण स्वखर्चातून आलेलो आहे मी, तर प्रणितीताईच्या सभेसाठी इथं आलेलो आहे। प्रणितीताईला जर सोलापूरचा विकास करायचा असेल तर आपण प्रणितीताई शिंदे यांना निवडून दिलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की बीजेपीचे याच्या अगोदर 2 खासदार होते, तर त्यांनी विकासच केलेला नाही। जय सिद्धेश्वर महाराजाचा जर 5 कोटीतला निधी जर तुम्ही खर्च केलेला बघितला तर अगोदर 50,000 रुपये आहे, 50 लाख रुपये फक्त खर्च झालेले आहे त्यांचे। मग विकासाचा जो निधी केंद्राकडनं येतो तो तुम्हाला खर्च करण्यासाठी येतो का माघारी पाठवण्यासाठी येतो? ह्याच्यासाठी निष्क्रिय खासदार आहेत। शरद बनसोडेने बी काही 10 वर्ष काही केलेलं नाही। जय सिद्धेश्वर महाराजाचा दर्शन जयंतीला माहिती आहे। गाव कुठलं तुमचं? मी बिबी दरपळच आहे। तिकडे काही विकास झाला नाही भाजपच्या काळात? नाही नाही, भाजपच्या काळात कुठलाही प्रकारचा विकास झालेला नाही, काही नाही। बरोबर, ठीक आहे। नमस्कार। नमस्कार, काय नाव? रशीद मुजार। बर, काय कुठलं गाव? कुठलं? मंगळडा। मंगळ मध्ये कुठलं? मंगळडा मुजार गल्ली। मुजार गल्ली सिटी मध्ये जाय हे मी। तिकडे विकास केला सांगितलं अवताड साहेब, भरपूर काम आले म्हणते ते। अवताड साहेबाचा विषय वेगळा आहे आणि खासदारकीचा विषय वेगळा आहे। बरं, आमदारकीचा अशी आणि खासदारकीची वेगळा आहे। आमदार काय साहेबाचा विषय सुट्टा आहे, ती तो विषय वेगळा आहे आणि खासदारकीचा विषय वेगळा आहे। खासदार पल्ली ताईल काहीच कामच नाही ना खासदारकीचं, काय 2 वेळा काहीच झालं नाही ना, काय विकासच नाही, काय कामच नाही, काहीच नाही। मंगळवेळेला काय निधी आणलाय? 0-0 आहे। आता ते समृद्धी महामार्ग मंगळ मध्ये गेलाय, आता ती केंद्राच आहे, ती काय चौकट झाली ती, ते ती बोलण्यात काय अर्थ आहे का? सिटीसाठी, तीर्थक्षेत्रासाठी, तुम्ही काय लोकमतसाठी किंवा आपले दामाजी पंतासाठी काय निधी तुम्ही दिला आहे का? काँग्रेस पाहिजे, काँग्रेस पाहिजे, काँग्रेस सच्चा कार्यकर्ता आहे, काँग्रेस पाहिजे पाहिजे। पण 50 वर्षाचा अनुभव आहे की काँग्रेस सत्ता असली तरच भारत सुरक्षित राहण्याला काही पर्याय नाही, भारत सुरक्षित राहणार आहे। काँग्रेस असलं तर भारत सुरक्षित राहणार आहे, भारतात सगळं नायनाट करणारे आहे भाजप सरकार आहे, काँग्रेस सत्ता आवश्यक सरकार आहे। राजीव गांधी पंतप्रधान व्हावं असं अपेक्षा, आणि प्रणितीताई शिंदे हे खासदार व्हावं असं अपेक्षा, प्रणितीताई शिंदेचे पुढं मंत्रीचं पद मिळावं हे अपेक्षा आहे। नमस्कार, माझं नाव प्रतीक डावरे, मी सोलापूरचा प्रॉपर आणि युवा मतदार आहे मी। प्रणितीताई शिंदे मध्यवर्तीमध्ये आमदार असताना त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे। अतिशय छोट्या गल्ली बोळात त्यांनी छोट्या छोट्या कार्यक्रमाला उपस्थित राहून छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आमदारकीच्या लेवलला त्यांचं एकदम टॉप लेवलला काम आहे। आता सोलापूरचा जनतेचा विश्वास आहे, ते खासदार होऊनही सोलापूरचा अतिशय चांगला विकास करतील, गोरगरिबांचे प्रश्न सोडवतील।
भाजपनं सुद्धा केलेले आहेत, नगरसेवक लेवलला कामं झालेली आहेत भाजपच्या काळामध्ये, पण जे खासदार आमदारच्या काळामध्ये जे कामं होण्याची अपेक्षा होती, सोलापूरच्या नागरिकांची अपेक्षा भंग झालेली आहे. नमस्कार. नमस्कार. महाविकास आघाडी सभा का करायची? महाविकास आघाडीला महाविकास आघाडीनं गेल्या 10 वर्षांमध्ये आपण बघितलं की भाजप सरकारनं ज्या पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा, 2014 आपल्या सोयाबीनचा भाव 9 ते 10 हजार रुपये होता. त्यावेळेस आता याची परिस्थिती बघितली तर आपण बघतो की सोयाबीनचा भाव हा 4 हजार रुपये झालेला. महागाई दरवार कमी करतो म्हटलेली ती काही झालेली नाही. सिलेंडरचे रेट 300 आणि 400 रुपये 14 होते, आज 900 रुपये, 1000-1100 रुपये, काल मला वाटतं काय तर 100 रुपये कमी केले. त्याच्यानंतरनं 2 कोटी युवकांना रोजगार देणार असं आश्वासन दिलं, ते काय मिळालं नाही. वेगवेगळ्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न होते, ते सुद्धा काय मार्गी लावलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप सरकारने काय ज्या 10 वर्षांमध्ये आम्हाला आश्वासनं किंवा गाजरं दिली त्याला लोक कंटाळून आता 100% करणार. भाजप काँग्रेस सरकारनं 60-70 वर्षांमध्ये वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या, इस्रो असेल, भेल असेल, सेल असेल, रेल्वे असेल, LIC असेल, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, किंवा कोल्हापूर टाईप बंधारे वेगवेगळ्या नदीवर केलेले आहेत, त्या सर्व गोष्टी काँग्रेसच्या काळात झाल्या. त्याचा अजूनही लाभ आमचा शेतकरी वर्ग घेतोय. युवकांच्या आमच्या पूर्वीच्या काळामध्ये आमच्या वडिलांना नोकऱ्या मिळल्या, पण अजून भाजप सरकारला काय, भाजप सरकारने आताच्या युवकाला रोजगार दिलेला नाही. हे पण सांगताय आम्ही राम मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केलं. राम मंदिर बांधलं मान्य आहे की आम्ही सनातनी धर्माचे असलो तरी काय, आमचं पण ते मन देवच आहे, आम्ही रोज राम राम करतोय आमच्या भाषणात. राम मंदिर माहीत की आम्ही काय म्हणतो यापुढे काय, आपले खासदार असून नसल्यासारखे आहेत. एक भेवडा आणि एक येडा असे दोन खासदार होते. काय केले खासदार काम? काही नाही केले. आता आपली परिणिती आपल्या हक्काची आहे. सुशील कुमार शिंदे साहेब त्यांनी काय केले? त्यांनी काम केले, भरपूर काम केलं. त्यांनी आपले सिव्हिल आणले, पाणी केले, दुहेरी पाईपलाईनची निर्मिती झाली. त्यावेळेस सोलापूरला पाण्याचा प्रश्न होता, त्यावेळेस पाईपलाईन निर्मिती केली. पण तुमचं अश्विनी ग्रामीण रुग्णालय स्थापन झालं, पुन्हा सिव्हिल झालं, मार्कंडे झालं. लोकांना आता ही मध्ये 30,000 घरकुलाचं श्रेय त्यांनी साहेबांनी घेऊन गेले, पण ते सुद्धा त्या काळामध्येच झालेले, मंजुरी केलेले आहेत. हा, विद्यार्थ्यांसाठी इथं एक स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. अजून काय पाहिजे? नमस्कार. कुठलं गाव? माझं मोहळवरून. मोहळ म्हणजे उजनीचा भाग येतोय. हो हो. भाजपच्या काळामध्ये नाही नाही काही भाजपच्या काळात कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. ज्यावेळेस विजय सिंग मोहिते पाटले होते त्यावेळेस नियोजन होतं. होतं खूप चांगल्या प्रकारे नियोजन होतं. आता वर्ष झालं, शेतकरी खूप हार पळून निघालेला आहे. पाण्याची कुठलीच व्यवस्था नाहीये तिथं. टँकरनी अक्षरशः पाणी चालू आहे. हेच आपण सांगायचा प्रयत्न करतोय की सर्वसामान्य आणि जे हे भाजपचे जे लोक आहेत, भाजपचे पदाधिकारी किंवा आमदार किंवा खासदार, हे फक्त एकच अजेंडा बांधत की नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हा देशाचा विकास नाही. ही जी आता सर्वसामान्य जी गोळा झालेले तिथं सगळं युद्ध जे गोळा झाला आहे, ही राहुल गांधीजी विरुद्ध नरेंद्र मोदी नाही आहे. हे संघर्ष सर्वसामान्य विरुद्ध नरेंद्र मोदी आहे. का तर लोक हे तळागाळातूनच उठून संघर्ष करायला लागलेत की ही आता ह्या भाजपला जर आपण 5 वर्ष अजून ट्रोलेट केलं तर पुढं आपल्या शेतीही राहणार नाही, रोजगार राहणार नाही, आणि देशाच्या प्रत्येक घटकाला हे ह्यांनी जाती उद्देश निर्माण करणे, हिंदू मुस्लिम करणे, याच्याशिवाय ह्यांचा दुसरा कुठलाच अजेंडा नाही असं वाटत नाही. घरांशी राजकारण झालं काँग्रेसमध्ये. सुशील कुमार शिंदे साहेबांना उमेदवार दिले, ते ऊसतोडी कामगाराचा मुलगा येतो का? ऊसतोडी कामगाराचा मुलगा 5 वर्षापूर्वी झोपडपट्टी दाखवत होता. आज त्याचा 6 कोटीचा बंगला आहे माळशिरस मध्ये. आता त्याला बंगला विकताना पण अडचण येणार आहे. तो जो बोललाय ना एवढा की मी मग हे धर्मामाने, आता तो धर्मामाने नावाचा जो माणूस आहे तोही प्रणितीताईचा प्रचार करायला लागलाय. थोडी अपडेट घ्या तुम्ही. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नाही आहेत. ह्यांनी फक्त अजेंडा एकच राबवू नये, जातीय द्वेष निर्माण करणे, धार्मिक मुद्दे उचलून धरणे, ह्याच्या पलीकडे ह्यांनी कुठलाही विकास केला नाही. अहो 10 वर्षात त्यांना विचारा तुम्ही, 10 वर्षात तुम्ही सोलापूर लोकसभा तुमच्याकडे होती तर तुम्ही काय केलं? ह्यांनी इथं 1 रुपयाचं काम केलेलं नाही. आणि फक्त हे रोज उठून हेच सांगतात की मोदीने विकास केला. मोदी ही सांगत नाही की मी काय विकास केलाय. विकासाचं पिल्लू ही अजूनपर्यंत जन्माला झालं नाही. बेरोजगारी हेच ह्यांचं धोरण आहे. लोकांना शाश्वत सांगणं किंवा शाश्वत कुठल्या गोष्टी बोलणं हे त्यांना जमत नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला इथनं पुढं
प्रत्येकाने विचार करून हाकललं पाहिजे, घराघरातनं भारतीय जनता पार्टी हाकलली पाहिजे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? जाधव. सौदागर दादा जाधव. कुठलं गाव? मुंडलीम. मुंडलीम. सकाळ मग अशी मुंडलीमध्ये सभा झाली पवार साहेबांची. हो, सांगितलं पवार साहेबांनी. पवार साहेबांनी सांगितलं की आपल्याला देशामध्ये परिवर्तन करायचं आहे. राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी महाविकास आघाडी या नेत्यानं अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या जवळजवळ 35 ते 40 जागा येऊन राहुल गांधीजींना पंतप्रधान करण्यासाठी सगळा काँग्रेस कार्यकर्ता पिटून उठलेला आहे. ठीक ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? भीमराव चव्हाण. कुठं आलो? बोराळे. बोराळे. बर. मंगळडा. मंगळडा. बर. कशासाठी काय? लय ऊन पडले, कशाला येईल एवढे वयात? एवढ्या वयात म्हणजे आता आपल्याला हातच घेऊन यायचं आहे काँग्रेसला जाण्याचा पुढं. शेतकऱ्यांची हालत भरपूर केली ह्या 10 वर्षांमध्ये. आता सगळीकडे त्यांनी जिल्हाबंदी केल्यामुळं आमचं कडबज व्यापार नाही, कुठल्या मानाचा व्यापार नाही, कुठल्या वस्तूचा आमचं काही नाही. सगळं जिल्हाबंदी आमच्या सध्या कडबे राहण्याने कुजून चालली आता सध्या. अशामुळे आम्हाला काय राजकारणामध्ये बदली. काँग्रेसकडनं? काँग्रेसकडनं आमची ताई आहे. आधी कोण होतं? भाजपकडनं कोण होतं? भाजपकडनं काय सिरीज आहे काय? एवढं आमच्या तज्ञ राहत नाही. माहित नाही एवढं तज्ञ राहत नाही एवढं. ठीक आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. काय ना? सुरेश पाटोळे. मी सकल मातंग समाजाचा राज्य समन्वयक आहे. या ठिकाणी समस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं जो उमेदवार आहे विकासरत्न आमदार प्रणिताय शिंदे, ताईंना आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने पाठिंबा दिलेली आहे समाजाचा. खरं तर आंबेडकर साहेबांनी पण त्या ठिकाणी उमेदवार दिलता, राहुल गायकवाडने पण माघार घेतली त्या ठिकाणी. घेतले ना? का घेतले? तर भारतीय राज्यघटना टिकली पाहिजे, लोकशाही या राज्यामध्ये देशामध्ये टिकली पाहिजे, ह्याच्यातूनच त्यांनी माघार घेतली. खऱ्या अर्थाने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. ताईचं काय काम आहे सोलापूरमध्ये? अहो, ताईचं इतकं काम आहे, गोर गरीब उपेक्षित वंचित हे जे लोक आहेत ना, दररोज त्यांच्या घरी 1000 ते 1500 लोक येतात. बर. छोटे छोट्या अडचणीच असतात, परंतु ताई एका आपल्या कुटुंबातलं सदस्य असल्याप्रमाणे ते सोडतात. आणि विकास निधी तर इतका त्यांनी प्रत्येक वस्त्यामध्ये वाड्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये त्यांचा विकासाचा निधी जो सत्ताधारी आमदाराला मिळत नाही त्याच्या दुप्पट निधी त्यांनी खेळ. 10 वर्षात काँग्रेसचा कार्यकाळ कसा बघितला? सॉरी, भाजपचा कार्यकाळ कसा बघितला सोलापूरकरांनी? आता बघताय तुम्ही, भाजपाने दडपशाहीच्या मार्गाने अनेक लोकांना त्यांनी म्हणजे दडपशाही करून ते ईडीची भीती दाखवा किंवा सीबीआयची दाखवा, वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणाचा वापर करून पाहिजे, पुन्हा काँग्रेस पाहिजे. ताई साधारण 1.5 ते 1.25 लाखाच्या मताधिक्यांनी या ठिकाणी विजय होतील असं. नमस्कार. नमस्कार. 1.5 लाख मतांनी विजय होतील म्हणजे? येस, 100%. कशासाठी करायचं निवडून द्यायचं? भारत देश जगामध्ये एक मोठी संस्कृती आहे भारत देशाची. जवळजवळ 6 मोठे धर्म आहेत, 5000 वर्षापूर्वीची मोठी संस्कृती आहे आणि 140 कोटी लोकसंख्या सध्या भारत देशाची आहे. विविध जाती धर्माचे विविध भाषाचे लोक एकत्र नांदतात भारतात, ते केवळ बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्यासाठी. पण या भ्रष्ट मोदी सरकार सध्या संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत. 543 आपलं संसद संख्या आहे टोटल, जवळजवळ 250 पर्यंत आपण सहज आपण बहुमत सिद्ध करून तुम्ही सत्ता स्थापन करू शकता. पण 400 पार याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्यांनी संविधान बदलण्याचं मोठं कटकारस्थान लाभलेलं आहे. सर्व विविध जाती धर्माचे गोर गरीब एकत्र नांदतात ते केवळ संविधानामुळं. संविधान बदलणाऱ्यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच आम्ही मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की त्यांनी हाताच्या बटनवरती बटन दाबून प्रचंड बहुमताने प्रणजिताई शिंदे यांना निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. ठीक आहे. नमस्कार. स्मार्ट सिटी बद्दल काय प्रश्न विचारायचा? स्मार्ट सिटी कुठं आहे? झालेलं आहे सोलापूरमध्ये. कुठं आहे? काय काय काम काय आहे? मंदिरापाशी काहीतरी केलंय की नाही? काय मंदिरापाशी काय केलंय? मंदिरापाशी काय? काय स्मार्ट सिटी कुठं झालं आहे? झालीच नाही तर कुठं आहे? बर. काँग्रेसचा काळ कसा होता? एकदम चांगला. चांगला होता. बर. फिरून द्यायचं निवडून त्यांना. होय. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? माझं नाव रुपेश गायकवाड. बरं. गायकवाड काय करता का? मी कॉन्ट्रॅक्टर आहे. 10 वर्ष भाजपचा कार्यकाळ कसा बघितला? 10 वर्ष भाजपचा कार्यकाळ कसा बघितला? कार्यकाळ बघायचा काय, लोकांना सगळ्याला माहितीच आणि यावेळेस जनता एकदम हुशार झाली आहे. नेमकी युवकांचा चेंज ऑफ हार्ट हे तुम्हाला बघण्यात येईलच नक्की. आणि 10 वर्षात भाजपने काय केलं या गर्दीवरनं तुम्हाला नक्कीच समजेल. भाजपने 10 वर्षात काहीच केलं, नुसतं खोटं बोलणं
आणि येड्यात काढणं याच्याशिवाय भाजपने दुसरं काहीच केलेलं नाही. आता 5 दिवसानंतर मोदींची पण सभा सोलापूरमध्ये, माझी गर्दी होणार नाही. गेल्या 10 वर्षात जी क्रेज होती मोदीची, ते क्रेज तुम्हाला इथे दिसणारच नाही. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी ह्याच तुम्हाला यावर म्हणजे सिक्का चालताना दिसेल. बर, नमस्कार. सुप्रियन भगवान. बर, सगळी म्हणजे काँग्रेस निवडून द्यायचं कशासाठी द्यायचं? काँग्रेस निवडून विकासासाठी द्यायचं आहे. मेन मेन मुद्दा तर विकास आहे. ते होतेच की 60-70 वर्ष आम्ही यंग पिढी आहेत, आमच्यासाठी काय सुद्धा झालं नाही. आम्ही सोलापूर सोडून पुन्हा मुंबईला आम्ही काम करायला चालले आहेत. आम्हाला सोलापूरमध्ये काहीच काम नाही. पहिला गोष्ट तर ही आहे, सोलापूरमध्ये विकास काय झाला नाही. आणि दुसरी गोष्ट, सोलापूरमध्ये जातीवादचा कार्य हे होत आहे, राजकारण होत आहे, ते आम्हाला संपवायचं आहे. सगळे लोकशाही आहेत, आम्ही सगळे मिळून आहेत, हिंदू मुस्लिम सगळे आम्ही एक मिळून राहत इथे. आम्हाला त्याच्यावर इलेक्शन करायचं आहे. हिंदू खत्रे आहे का? हिंदू खत्रे हिंदू खत्रेमध्ये कसं राहिलो? हिंदू खत्रेमध्ये कसे राहील तुम्ही सांगा. हा सगळं त्यांच्या हिंदू खत्रेमध्ये कसं राहणार? पण 60-70 वर्ष राष्ट्र काँग्रेस या ठिकाणी होती, म्हणून त्यांना अजून कशा देश निवडून 60-70 वर्ष 60-70 वर्षात काँग्रेसने विकास केलेला 10 वर्षात त्यांनी काय सुद्धा केले नाही. 60-70 वर्षात जे काँग्रेसने विकास केले त्यात तिने 10 वर्षात दाखवते, दुसरं काय सुद्धा तिने केले नाही. बीजेपीवाले खासदार स्वामीचं काम कसं होतं? खासदार स्वामी जर तुम्हाला काय सांगू, आम्हाला दिसले सुद्धा नाही आणि आता पण दिसत नाही प्रचारमध्ये. महाविकास आघाडी सभा आहे मोठी, राहुल गांधी थोड्या वेळ या ठिकाणी येणार आहेत, प्रवीण शिंदे पण येणार आहेत. कसं वाटतं इथं? लय भारी आहे. भाजपचा कार्यकाळ कसा होता? भाजपचा कार्यकाळ कसा होता? ते आपण कशाला हे करा, त्यांच्या विरोध पक्ष आपलं आपलं बोलायचं. बर, काय काम केली त्यांनी? शिंदे साहेबांनी लय केलं. तर इथल्या महाविकास आघाडीसाठी आल्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया घेतल्या. प्रतिक्रिया मोदींवर अतिशय या लोकांचा रोष दिसतोय. मोदींनी किंवा इथले खास करून जे जय सिद्धेश्वर खासदार स्वामी आहेत त्यांनी काही कामं केली नाही, त्यांनी इथल्या सोलापूरचं नुकसान केलं असं बोलून दाखवलं. सुशील कुमार शिंदे साहेब असली यांनी सोलापूरमध्ये जे विकास केला होता ते आजपर्यंत कधीच झाला नव्हता, हे इथल्या लोकांनी बोलून दाखवलं. म्हणून सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिताई शिंदेला चांगल्या मताने निवडून देऊ हे सुद्धा एक लोकांनी भावना बोलून दाखवल्या. कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सोलापूर.